आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शेडशाळे येथील पतसंस्थेतील ठेवीदारांच्या ठेवी परत मिळतील, प्रदीप मालगावे यांचं आश्वासन. शेडशाळे येथील पार्श्वनाथ बिगर शेती सहकारी पतसंस्थेत ठेवीदारांच्या ठेवी परत मिळत नाहीत, त्यामुळे सहकार निबंधकांच्या कार्यालयासमोर आज ठेवीदारांनी उपोषण केलं. अनिल मालगावे बोलतोय. पार्श्वनाथ पतसंस्थेत माझे ठेवी आहेत, तिथं त्या ठेवी आपल्याला वारंवार हे करून सुद्धा आम्हाला मिळाली नाही ठेवी, आणि ठेवी मिळण्याबरोबर आम्ही उपोषण करतो. पार्श्वनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत आमच्या मंदिराचे पैसे ठेव पावती म्हणून ठेवले होते आम्ही, आणि आता मंदिरचं काम चालू असताना त्यांना मागताना त्यांनी दिली ना. पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरचे काम चालू आहे, ते तटल्यावर आम्ही त्या पावत्याचे ठेव पावतीचे पैसे मागताना त्यांनी टाळाटाळ करायला लागले, आम्हाला दिली ना, आम्हाला ते पैसे मिळावेत. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकरांनी आंदोलकांची भेट घेतली, तर सहकार निबंधक प्रदीप मालगावे यांनी ठेवीदारांच्या मागण्या योग्य आहेत असं कबूल करत कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, ठेवी ठेवीदारांना मिळतील असे आश्वासन दिलं. पार्श्वनाथ ग्रामीण बिगर शेती पतसंस्था शेडशा या संस्थेच्या काही ठेवीदारांनी इथं ठेवी मिळण्याबाबत आज आंदोलन केलेलं आहे. यामध्ये कार्यालयाकडून संस्था अवसायनामध्ये काढलेली आहे, संस्थेचं लेखापरीक्षण सुरू आहे, आणि लेखापरीक्षण पूर्ण झाल्यानंतर जे संचालक आणि सचिव या गोष्टीला जबाबदार असतील त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल, आणि कर्जदारांच्याकडून सर्व ठेवी कर्जदारांच्याकडून सर्व कर्ज गोळा करून वसूल करून सगळ्या ठेवीदारांच्या ठेवी परत दिल्या जातील एवढं आज रोजी मी आश्वासन देतो. त्यामुळे आंदोलन स्थगित झालं. महानकारी न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप इंगळे.